2020 मध्ये कोरोना या रोगाचा प्रसार वाढल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांच्या उत्पादित केलेल्या शेतमालाला उठाव नसल्यानं शेतकरी संकटात सापडला होता. त्यानंतर आलेल्या नैसर्गिक चक्रीवादळ आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये असलेल्या खंडाळी गावातील शंकर मुळे व गणेश मुळे या दोन बंधूंनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या 32 एकर क्षेत्रामध्ये द्राक्षे, कलिंगड, खरबूज, फ्लावर, केळी, कांदे, टोमॅटो आणि सिमला मिरची इत्यादी पिकांमधून लाखो रुपयांचं उत्पादन घेतलंय. विशेषतः या दोन बंधूंनी गेल्या 3 वर्षांमध्ये टोमॅटो या पिकामधून लाखो रुपयांची उलाढाल केली आहे. मी सुरुवातीला ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभी आडवी नांगरट करून घेतो आणि त्यानंतर ट्रॅक्टरच्या रोटरवेटरच्या सहाय्याने रोटरने व्यवस्थित रानसफाई केली जाते. त्यानंतर एकरी 20 टन गावखात हा व्यवस्थित रानात समप्रमाणात फेकून देऊन त्यानंतर रोटरच्या सहाय्याने अजून दोशिंदा व्यवस्थित मिक्स मातीमध्ये केला जातो. त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने साधारण 6 फुटावर बेड सोडून घेतले जातात आणि त्या बेडवरती बेसल डोस टाकला जातो. बेसल डोस टाकल्यानंतर ड्रिप व्यवस्थित हातरून घेऊन पाणी व्यवस्थित पडतंय का नाही हे चेक करून त्यानंतर 1 दिवस पाणी सोडून बेड व्यवस्थित ओले करून घेतले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मल्चिंग पेपर टाकला जातो आणि मल्चिंग पेपर टाकल्यानंतर 1.25 फुटावर सिंगल लाईन या पद्धतीने रोपं व्यवस्थित होल मारून घेतले जातात. आम्ही जे टोमॅटो क्षेत्राचे पाणीची देतो ते शेततळ्यात सर्व विहीर बोर याचे पाणी एकत्रित केलं जातं आणि त्यानंतर ते शेततळ्यातून उचलून टोमॅटोच्या प्लॉटपर्यंत येण्यासाठी 3 इंची पाईपलाईन वापरली आहे आणि क्षेत्रामध्ये 2 इंची पाईपलाईन आहे आणि जी लॅटरल जी आहे ती 16 MM इनलाईन लॅटरल आहे. त्या लॅटरलमुळे सर्व क्षेत्राला समविभागात पाणी मिळालं जातं. साधारण मे जूनची लागवड जर करायची असेल तर सिजेंटा कंपनीची 20-48 या रोपाची लागवड केली जाते आणि डिसेंबर जानेवारीमध्ये विराण या जातीची लागवड केली जाते. व्यवस्थित प्लॉट जर सांभाळा रोग व्यवस्थित कमी असले तर साधारण एकरामध्ये 1500 आसपास क्रेट निघतात, कमीत कमी 1500. आणि त्या 1500 कमीत कमी काय नाही म्हणलं तर 300 रुपये जरी मार्केट मिळालं क्रेटला जागेवरती तरी 3 लाख रुपये होतात. 1 लाख रुपये सगळा टोटल शेवटपर्यंत तो निसाईट सगळा 1 लाख रुपये खर्च धरला तर शेतकऱ्याला निव्वळ 2 लाख रुपये तर मिळतात. या सर्व यशामध्ये तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, कृषी पर्यवेक्षक बटकवाड साहेब, कृषी सहाय्यक BS गुंड यांचं मोलाचं सहकार्य मिळालं असल्याचं ते आवर्जून नमूद करतात. गेल्या 10 वर्षापासून हे गणेश नानासाहेब जे मुळे आहेत त्यांनी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग साधून मग टोमॅटो लागवड असेल, कलिंगड लागवड असेल, खरबूज लागवड असेल, द्राक्ष लागवड असेल, डाळिंब लागवड असेल याच्या माध्यमातून त्यांनी शेतीमध्ये असे नवीन प्रयोग करून इतर शेतकऱ्यासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. स्वतः तर उत्पादन जास्त त्यांनी घेतलेलंच आहे आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घ्यावं त्याच्यावर एकात्मिक पद्धतीनं खताचं नियोजन असेल, त्यांचं रासायनिक खताचा वापर असेल, सेंद्रिय खताचा वापर असेल, ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी पाण्याची बचत असेल अशा पद्धतीनं त्यांनी वापर करून 32 एकरांमध्ये जी त्यांनी जी लागवड केलेली आहे वेगवेगळ्या पिकांची हे करीत असताना पाण्याची उन्हाळ्यामध्ये टंचाई बसू नये म्हणून कृषी विभागामार्फत त्यांनी एक शेततळ घेतलेलं आहे आणि त्या शेततळ्यामध्ये ज्यावेळेला त्यांचं भरणं थांबलेलं जात असतं त्यावेळेला विहिरीतून बोरमधून जे पाणी असतं ते त्या शेततळ्यामध्ये साठवतात आणि संरक्षित पाणी म्हणून त्याचा ते वापर करतात आणि त्यांची जे सर्व जे क्षेत्र आहे ते ठिबक सिंचनानं पूर्ण व्यापलेलं आहे. कारण का पाट पाण्यानं ते पाणी देत नाही पण या युवा शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबकचं अनुदान दिलेलं आहे, शेततळ्याचं अनुदान दिलेलं आहे, डाळिंब लागवडीचं अनुदान दिलेलं आहे. योजनाचा त्यांनी वापर करून
स्वतःची आर्थिक प्रगती त्यांनी साधलेली आहे. या निमित्त एवढंच कळकळीची विनंती करतो की जसं गणेश नानासाहेब मुळे यांनी जशी प्रगती केलेली आहे तसे तालुक्यातील इतर गावातील सर्व शेतकरी बांधवांनी यांचा आदर्श घ्यावा. आज आम्ही या कृषी विभागामार्फत ज्या योजना राबवतो त्या तालुका कृषी अधिकारी अतुल पवार साहेब, उपविभाग कृषी अधिकारी आदरणीय कवडे साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदरणीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन ज्या शासकीय आमच्या कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो. अशा प्रकारे मोहोळ तालुक्यातील खंडाळी, पापरी, पेनूर, देवडी, युवती इत्यादी गावांमधील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं या कठीण काळामध्ये शेती या क्षेत्रात भरघोस उत्पादन घेत सर्व शेतकऱ्यांपुढं एक आदर्श निर्माण केला आहे. येणाऱ्या काळामध्ये कृषी अधिकाऱ्यांचे असेच सहकार्य राहिल्यास मोहोळ तालुक्यातील शेतकरी टोमॅटो या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतील हा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.